यूट्यूब वर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वर्गसुख आणि नरकातला यातील फरक मी तुम्हाला सांगतो। स्वर्गसुख जर घ्यायचं असेल तर बोधवड ते मुक्तनगर आणि बोधवड ते जामनेर हे झालं स्वर्गसुख, आणि नरकातला जर भोगायचे असतील तर बोधवड साडसिकी भांडखळ रस्ता आणि बोधवड मलकापूर रस्ता हा नरकातला आहे। ह्या मुद्दाम आमदार बदनाम व्हावे, आमदाराच्या काळात रस्त्याची अवस्था अशी मुद्दाम व्हावी याकरता मुद्दाम ठेकेदार हे एकनाथ खडसे समर्थक असल्यामुळे याच्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतायत। हे वारंवार सूचना देऊन सुद्धा 1.5 महिने 2 महिने झाले आम्ही निवेदन देऊन, पण कुठलीच दखल घेतली नाही। अपघाताची मालिका दोन्ही रोडने सुरू आहे। जवळजवळ 10-15 लोक या रस्त्यामुळे मृत्यूमुखी पडले आहे, महिला मृत्यूमुखी पडली। काल संजय ठाकरे नावाच्या एका ग्रस्ताचा बॉल्ट पिसला, त्याला 1 लाख रुपयाचा खर्च आहे। मला एक समजत नाही, हे ठेकेदार कसाही जो असतो ना त्या पोटचे आहे, कारण यांना हृदयच नाही आहे, यांना दयामाया नाही आहे। हे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी शिवसेनेच्या वतीने करीत आहे। मी आज लोटागण आंदोलन या रस्त्यामधून केलं, गड्ड्यामधून। या आंदोळी दखल जर नाही घेतली याच गड्ड्यामध्ये मी काही दिवसानंतर स्वतःला जाळून घेईल। ही सूचनासुद्धा मी प्रशासनाला व संबंधित ठेकेदार या ठिकाणी देतो। या नंतर जे काही परिणाम होतील याच्या सर्व परिणामाला जबाबदार प्रशासन आणि ठेकेदार राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेळेस इकडून या रस्त्याने गेलो होतो, अक्षरशः माझी गाडी स्लिप होऊन मी पडलो आणि मला मणक्याला गॅप दाखवला आहे डॉक्टरांनी। त्याला खर्च 2.5-3 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे। हा खर्च कोण भरेल आता? जर मला काही कमी जास्त झालं तर मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू या शासकीय अधिकाऱ्यांवर, यांच्यावर जे काम निष्ठुष्ट दर्जाचं केलेलं आहे। मला 2 वेळेस असं झालेलं आहे की मी जाता जाता मला एकदार पाय स्लिप झाला, एकदार पडलो। याला सर्वोच्च जबाबदार कोण आहे? हा ठेकेदार आणि शासकीय अधिकारी लोक, संबंधित अधिकारी लोक या घटनेला काळ्या यादीत त्यांची नोंद व्हायलाच पाहिजे। साठ शिंगला किराणा दुकान आहे, रोज मला सकाळ संध्याकाळी जायचं यावं लागतं, त्याच्यामुळे आम्हाला आता बघावं लागतं सध्या। असं काय त्रास होतो नेमका? सध्या असं दणक्यामुळे किंवा पुढे आता नवी गाडी घेतली तर 1 महिन्यामध्ये पुढे गाडीचा हे झालेला आहे। काय अपेक्षा रोडाबद्दल? अपेक्षा अशी आहे की सरकारने हा रोड त्वरित दुरुस्त करून द्यावा एवढी अपेक्षा आहे। साहेब, तुम्ही नेहमी रोडावरती चालत असतात, नेमकी काय अवस्था आहे रोडाची, तुम्हाला काय त्रास होतो आणि सरकारचं किती नुकसान होतं आहे रोडावरती? रस्त्यावर म्हणजे गड्डे एवढे भरपूर झालेले की गाडी कुठून टाकावं काय ते समजत नाही आहे, कारण मोटरसायकलवाले हे ते रोडच्या खाली काही उतरत नाही आहे, कारण एखाद्या अपघात व्हायची शक्यता आहे। अच्छा, किती त्रास होतो रोडावर गाडी चालवताना? भरपूर त्रास होतो साहेब, एवढ्यात म्हणजे ह्याच 4 किलोमीटर अंतरावर एवढे गड्डे पडले, मोठमोठे गड्डे पडले। वाहनाचं किती नुकसान होतं? वाहनाचं भरपूर नुकसान होतं दादा। काय म्हणते, तुमच्या बसमध्ये जेव्हा प्रवासी बसलेले असतात, कोणी अपंग असेल, आजारी असेल, आणि जेवढे खड्डे लागतात तुमच्या गाडीतून तेवढं प्रवाशांच्या तोंडातून काय निघतं? प्रवाशांच्या तोंडातून एवढंच निघतं साहेब, गाडी जरा सावकाश चालवा, कारण लेकरं बाळं वगैरे म्हातारे वगैरे कुतारे आजारी असतात, त्यामुळं गाडी सावकाश चालवा म्हणतात साहेब। पण काय वाटतं, या खराब रस्त्यामुळे ॲक्सिडेंटची शक्यता आहे का? आहे। अपेक्षा काय आहे, रोड कसा दुरुस्त व्हावा? रोड चांगला चांगला दुरुस्त व्हावा आणि डबल रोड व्हावा, म्हणजे रुंदीकरण व्हावं। दोन गाड्या पास व्हाव्या। धन्यवाद भाऊ। काय नाव आपलं? भाऊ गोपाल पाटील म्हणून मी बोधवडचा। मग भुसावळला कामानिमित्त रोज जावं येऊ करावे लागते। अच्छा, पण या रस्त्याची अशी परिस्थिती झाली आहे की आमचे कमरेचे त्रास, मानेचे त्रास वाढून गेले। आम्ही घरी गेल्यानंतर ग्लासभर पाणी पिऊ शकत नाही, असा आम्हाला या रस्त्याने येताना एवढासा थकवा येतो, घाम गाळावा लागतोय की घरी गेल्यानंतर आम्ही पोहोचू शकतो की नाही याची गॅरंटी नाही। रस्त्यातून कधी पडेल, कधी अपघात होईल, हे गेंड्याच्या कातडीचे ठेकेदार होऊन गेलेले सर्वे, यांना रोज तोंडातून 1000 शिव्या निघतात, परंतु कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही। अशा मरणाच्या यातना भोगतोय आम्ही या ठिकाणी। आम्हाला असं वाटतं की रोज मरण येते की काय या रस्ता एवढी वाईट परिस्थिती झाली इकडची। काय वाटतं, रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हा? हो, रस्ता हा लवकरात लवकर दुरुस्त जर झाला तर आम्ही या जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही नारळाचं तोरण बांधू, कारण आम्हाला आहे ना घरी गेल्यावर असं वाटायला पाहिजे की आम्ही कुठून आले, 10 मिनटं आम्ही घरामध्ये व्यवस्थित बोलू शकू, बसू शकू,
पण तो आता असं झालंय की आम्ही कोणाशी बोलायची परिस्थिती राहत नाही, कारण आमचे कंबर हाड सर्व असे वेगवेगळे निघायला पडतात या रस्त्यामुळे. आणि हे गेंड्याच्या कातडीचे यांना थोडीशी जाग येत नाही, त्यांना फक्त मलाही पाहिजे, जिथं मलाही तिथंच हे काम करणारे लोक आहे. जागृत नागरिक सुरक्षित शहर आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781.